निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता राज्यभरात शिवसेनेची कार्यालयं आणि शाखांवर दावा सांगितला जातोय. मुंबईच्या शिवसेना भवनावर आम्ही दावा सांगणार नाही असं म्हणणारे आमदार संजय शिरसाट यांनी आता औरंगाबादेत असलेल्या शिवसेना भवनावर मात्र दावा सांगितलाय. शिवाय ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या जागेवरील नाल्यावर 5 मजली शिवसेना भवन उभारण्यात आलंय. हे शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याचं संजय शिरसाट आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलंय. जे जे शिवसेनेचं ते ते आता आमचं असं म्हणत त्यांनी शिवसेना भवनावरही हक्क सांगितलाय. तर ठाकरे गटानं मात्र त्यांना काय करायचंय ते करू द्या, आम्ही कायदेशीर मार्गानं लढू अशी भूमिका घेतलीय. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिंदे आणि त्यांचे समर्थक कशा कशावर दावा करतील याबद्दल चर्चा सुरू आहे. मुंबईतील शिवसेना भवन तसंच पक्षाच्या नावावर जमा असलेले कोट्यवधी रुपये याचं काय असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.